नमस्कार, मी समीक्षा जाधव, न्यूज 19 महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. तब्बल 93 तास उलटून गेल्यानंतरही राजीव मेहरा यांनी जे प्रशासनाविरोधात जे उपोषण केलं आहे गटाराच्या संदर्भात, त्यावर ते अजून प्रशासनाने कोणत्याही प्रकारे कोणताही निर्णय दिला नाही आहे. प्रशासनाचं ह्याकडे दुर्लक्ष होत आहे का हे आपण जाणून घेऊयात युवा काँग्रेसचे अध्यक्ष दीप काकडे यांच्याकडून. बाकी कसं असतं,
जसं पक्ष आहे प्रत्येकाला वाढवायचं असतं, प्रत्येकाला पक्षाला वाढवताना काय करतात की आपल्यापेक्षा चांगला पक्ष आहे त्या पक्षातून ते काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतात. आता आम्हाला आवडलं असतं की भाजपमधले जिल्हाध्यक्ष आणि भाजपमधले कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेले असं जर झालं असतं तर आम्हाला आनंद झाला असता, कारण महाविकास आघाडी अजून वाढली असते पण बाकी चर्चा येत असतात त्यांच्या जात असतात, त्याला काही एवढं मोठं महत्त्व द्यायची गरज नाही. आपण बघितलं युवा काँग्रेस अध्यक्ष दीप काकडे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की लोक येतात जातात त्यांनी काही फरक पडत नाही आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे त्यांच्या जोडीलाच राहणार आहेत. तसंच हा हे जे उपोषण आहे हे आता दोन पक्षात राहिलं नाही आहे, हे